मिरजेत अखेर काँग्रेसने दिला भाजपला धक्का. भाजपचे नेते मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. येणारी मिरज विधानसभेला येणार रंग. मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने भाजपला धक्का दिलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील आणि अन्य काँग्रेसचे वरिष्ठ नेते पदाधिकारी उपस्थित होते. विद्यमान पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक आणि त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी यापूर्वी सुरेश खाडे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवलं होतं. पक्षाकडून आपल्याला डावललं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. काही दिवसापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी मिरजेत सलग 2 वर्ष दहीहंडी सोहळा आयोजित करून मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं. जनसुराज्य पक्षाने सुद्धा महायुतीकडे मिरज विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती. वनखंडे यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून मोहन वनखंडे यांच्याकडे बघितलं जात आहे. तर आता मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मिरज विधानसभेला रंग येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर येथील संविधान सन्मान सभेस माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी रमेश चेनीथला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, भाई जगताप, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई, मदन भाऊ पाटील, सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भारतीय सहकारी बँकचे संचालक जितेंद्र कदम, तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. महानकरे न्यूजसाठी आधी माने मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.